मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात कत्तल करण्याकरिता जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चार व्यक्तींसह एकूण बत्तीस लाख रुपयांचा ऐवज शेंदूर जनाघाट पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या कार्यवाहीत जप्त केला पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसला नाका येथे नाकाबंदी सुरू असताना मध्य प्रदेशातून कंटेनर क्रमांक आर जे चौदा ई तीस पंचाहत्तरमध्ये एकूण साठ जनावरे कुंबून त्यांची अवैध वाहतूक करताना आढळून आलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्या आदेशाने पुसला नाका येथे नाकाबंदीदरम्यान जप्त करण्यात आलेले कंटेनर अंदाजी किंमत वीस लाख रुपये आणि साठ बैलांची अंदाजी किंमत बारा लाख रुपये असा एकूण बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कंटेनरमधील जनावरांना बाहेर काढून शेंदुरजना घाट येथील राष्ट्रमाता गोरक्षणमध्ये ठेवण्यात आलं ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय लेवरकर हेड कॉन्स्टेबल कुंदन कांबळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज गावंडे रत्नदीप वानखडे निकेश गाडवे योगेश ढंगारे स्वप्नील बायसकर अतुल मस्के आशिष मेटकर शैलेश गुरडे इत्यादींनी केली या प्रकरणी मध्य प्रदेशातील भोपाल येथील आरोपी अकबर खान वल्द पीर खान शकील खान मुसुखा खालिद कुरेशी चांदमिया सलमान खान वल सुलतान खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे प्रदीप विदर्भ न्यूज वरुड